ती संघटना असेल. अशा मित्रांनो बऱ्याचशा संघटनांनी महायुतीला पाठिंबा दिलाय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 48 जागा उभ्या केलेल्या आहेत. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालंय. आता उद्याच्या 7 तारखेला आपलं तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि मग नंतर पुणे शिरूर मावळ या 4थ्या टप्प्यातलं आणि मग 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान संपेल मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र आणि मग 6वा 7वा टप्पा देशामध्ये इतर राज्यामध्ये होणार आहे. या प्रकारची निवडणूक आहे, उष्णता आहे, त्याच्यामुळं टक्केवारी पण मताची पहिली कमी झाली, दुसऱ्या वेळेस वाढली, तिसऱ्या वेळेस वाढण्याच्या करता सगळेच महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी प्रयत्न करतायत. बूथवाईज माणसं नेमली गेलेली आहेत, 50 प्रमुख त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत, तेही काम चाललेलं आहे. पण काही काही भागामध्ये भावनिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करतायत. मुद्दा मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाही. ज्या दिवसापासून पवार साहेबांनी निवडणुकीला सुरुवात केली जोपर्यंत पवार साहेब उभे होते तोपर्यंत बारामतीकरांनी त्यांना प्रचंड मतदान केलं, माढावाल्यांनी पण त्यांना मतदान केलं. आता ते म्हणाले की मी आता लोकसभेला राहणार नाही, मी राज्यसभेमध्ये जाईल आणि ते राज्यसभेमध्ये गेले. त्याच्यामुळं त्यांनी तो निर्णय स्वतः घेतला. मागं त्यांनी आम्हाला सांगितलं मी आता थोडासा त्या पदावरून बाजूला जातो, तुम्ही सगळ्यांनी तो पक्ष आणि ती संघटना बघा आणि ती पुढं न्या. आम्ही सगळ्यांनी मी असेल प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्री, छगन भुजबळ, संजय बनसोडे, बाबा आत्राम, नरहरी झिरवाळ अशा अनेकांनी त्या गोष्टीला आम्ही होकार दिला. परंतु नंतर काही घटना घडल्या, कुणी काय निर्णय घ्यावा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी जोपर्यंत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं वागत आलो, कुठंही मी कमी पडलो नाही. नेहमी साहेब फॉर्म भरून जायचे, शेवटच्या सभेला यायचे, आपण सगळी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडायचो. आताच्या काळामध्ये एकंदरीत राजकीय चित्र बदललेलं आहे. माझ्या पुढं, माझ्या बारामतीकरांच्या पुढं, माझ्या ह्या लोकसभेपुढं, माझ्या ह्या राज्याच्या पुढं अनेक प्रश्न आहेत. आपण केंद्रामध्ये सत्ता येणार आहे, त्यांच्या विचाराचा खासदार नाही दिला तर कामं होत नाही. गेले 10 वर्ष इथं एकाने उठून सांगावं की आपण दिलेल्या खासदारांनी हे केंद्रातलं काम आपल्या शिरसुपर करता, सिद्धेश्वर निंबोडी करता, पारवडी करता, उंडवडी सुप, उंडवडी कप, सोनवडी सुप किंवा गाडी खेल असेल, कटफळ असेल, या कुठल्या भागाकरता एक काम गेल्या 10 वर्षामध्ये झालं तर मी म्हणेल ते ऐकेल. परंतु सत्ता नसल्यामुळं कामं होत नव्हती. शेवटी मित्रांनो 10-10 वर्ष माझ्या भागातल्या लोकांची वाया घालवायची. काळ वेळ कुणाकरता थांबत नाही, तो पुढं जातच असतो, त्याच्यात अनेक घटना घडतच असतात. मग 10-10, 15-15 वर्ष जर तुमच्याकडं फक्त राज्याचा निधी येऊन आपलं जर जे अजून महत्वाची कामं करायची त्याच्यात एकट्या राज्याचा निधी कमी पडतो, म्हणून केंद्राचा निधी आला पाहिजे. केंद्र प्रचंड मोठी त्यांची शक्ती आहे, प्रचंड मोठी त्यांचं अर्थव्यवस्था आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणाल असं काय काम आहे? काम आहे मुळशीचं पाणी आपल्या पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि वरसगाव पानशेत खडकवासल्याचं पाणी आपल्याला जे कमी पडतंय, जे आपले सगळे म्हणतात की पाणी द्या पाणी द्या पाणी द्या, त्यावेळेस पहिलं माणसांना प्यायला पाणी द्यावं लागतं. त्यावेळेस माझ्या बारामतीकरांच्या, माझ्या इंदापूरकरांच्या, माझ्या दौंडकरांच्या, माझ्या पुरंदरवासियांचे अडचणी निर्माण होत आहेत, हे मी उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्याच्यामध्ये अभ्यास झालेला कमिटी अविनाश सुर्वे, तुम्हाला माहिती आहे पूर्वी जलसंपादाचे एसी होते, नंतर सचिव म्हणून रिटायर झालेले, त्यांनी अहवाल दिलेला. त्याच्या संदर्भामध्ये आपल्या जसं भाटघर वीरचं निरा देवघरचं पाणी निरा डाव्या कालव्याला येतं, निरा उजव्या कालव्याला जातं, तिथं गुंजवणी धरण आहे, त्या गुंजवणीचं पाणी माझ्या भोर आणि वेल्ल्याला तिथं त्यांना जे दिलेलं आहे ते देऊ, जे बाकीचं राहतं ते पुरंदर तालुक्यामध्ये आलं पाहिजे, तिथं नाझऱ्याला आलं पाहिजे. नाझऱ्याच्या खाली माझ्या आंबीपासून पार संगमापर्यंत करा नदीवर बॅरेज आहेत, त्या बॅरेजमध्ये सुधारणा करायची, त्याबद्दलचा शब्द मी दिलेला आहे. मी शब्दाचा पक्का आहे, माझ्या हातामध्ये अर्थव्यवस्था आहे, अर्थमंत्री म्हणून मी तुमच्यासमोर बोलतोय.
त्यामुळं ती कामं करण्याच्या करता निधी पाहिजे. पुरंदर उपसा सिंचन योजना आपण केली, माझीच त्याच्यामध्ये अंतिम सही झाली. त्यावेळेस मी तुमच्या सगळ्यांच्यामुळं जलसंपदा मंत्री होतो. ते काम सुरू केलं आणि 35,000 एकराचं क्षेत्र ओलिताखाली आणलं. दुर्दैवानी पुणे आणि पिंपरी चिंचवडचं खराब पाणी जे ड्रेनेजच्या मार्फत येतं ते नदीत मिसळतं आणि ते पाणी नाला जास्त आपल्याला तिथनं टप्पा 1, 2, 3, 4, 5 परत उचलावं लागतं. त्याचा अनुभव सोपा परिसरातल्या माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. आणि मग ते पाणी पिण्याच्या लायकीचं नसतं पण शेतीच्या लायकीचं आहे. वास मारतं परंतु त्याच्यामुळं खतं कमी लागतात पण ते सतत येत नाही. कधी कधी तिथं प्लास्टिकच्या बाटल्या अडकतात, प्लास्टिकचा कचरा अडकतो, कागद प्लास्टिकचे अडकतात आणि मग ते बंद चालू होतात. त्याकरता मध्ये आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र आणि मी 54 कोटी रुपये मंजूर केले. त्याचा टेंडर निघाला. त्याचा टेंडर मी विनंती केली सोमेश्वर कारखान्याला, तुम्ही भरा कारण ते सगळं कार्यक्षेत्र सोमेश्वर कारखान्याचं आहे. त्या पद्धतीनं तिथं काम आपल्याला करायचंय. ते काम करण्याच्या करता आपण सरकारमध्ये पाहिजे. तुम्ही मध्ये आठवा ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि आपण केलेलं सरकार पडलं, नंतर 1 वर्ष आपण सरकारमध्ये नव्हतो, आपली कामं ठप्प झाली, आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागलं. त्या पुन्हा आपण सरकारमध्ये गेल्यावर ती पूर्ववत सुरू झाली. त्याच्यातून आपले प्रश्न सुटायला लागले, त्याच्यातून आपल्याला निधी मिळायला लागला. शहरी ग्रामीण भाग आपण त्यामध्ये पैसे द्यायला लागलो निधीच्या स्वरूपामध्ये. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मित्रांनो, आपण जे आता उमेदवार महायुतीचे उभे केलेले त्यांच्या घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण दाबलं तर तुमच्या पुढच्या पिढीचं आणि तुमचं भलं होणार आहे. कसं? केंद्राचा निधी जो आपल्याला येत नव्हता, मी केंद्र सरकारला सांगेन की आता तुम्हाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. केंद्राचा जल आमचे पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता निधी द्या, आमच्या रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या करता निधी द्या, आमचे नॅशनल हायवेची काही कामं राहिली असतील तर निधी द्या, काही ठिकाणी सबवे फ्लायओव्हर करायचे असेल तर आम्हाला निधी द्या. काही मोठे प्रकल्प हे केंद्राच्या मदतीने येतात, मोठी गुंतवणूक येते, ती गुंतवणूक आता आमचा बॅकलॉग भरून काढा. त्याच्या संदर्भामध्ये इतर ज्या काही बाबी आहेत त्या पूर्तता आपल्याला त्यांच्या मदतीने करता येईल. मोठे फार प्रकल्प असतील तर त्याला वर्ल्ड बँकेची मदत केंद्राच्या मार्फतच घ्यावी लागती, जपान गव्हर्नमेंटची मदत केंद्राच्या मार्फतच घ्यावी लागती. तुम्ही म्हणाल आता हे मोठ्याचं काय काढलं. कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या बद्दल माझ्या पंचगंगा, माझ्या कोयना कृष्णा ह्या नद्यांचं पाणी प्रचंड वाहून जातं की कधी कधी कोल्हापूर पाण्यात जातं, कधी तिथं गाडीनं जाता येत नाही. मी अनुभव घेतलाय. तुम्ही पेपरला पाहिलंय, टीव्हीला पाहिलंय, पेपरमध्ये वाचलंय. त्याच्यानंतर आपलं कोयना आणि कृष्णेचं पाणी ते वाहून जात असताना आपलं सांगली अडचणीत येतं. तिथनं बोगदा तो करून तो निरेमध्ये काढायचा. तशा प्रकारचा सर्वे झालाय. आता आपण सोमनथळीला आणि आपण उद्धटला बंधारा केलाय. बोगदा कुठनं काढलाय? उद्धटच्या इथनं बोगदा काढलाय उजनीला. ते ओव्हरफ्लोचं पाणी आपण उजनीमध्ये घालणार आहे आणि त्याच्यातून आपण त्या ठिकाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, कारण पाणी सगळ्यांचं आहे, एकट्याचं कुणाचं नाहीये, तेलपासून हेडपर्यंत प्रत्येकाचा अधिकार आहे, ते पाणी त्याच्यामध्ये देऊन त्यांचा जो काही हक्क आहे तो हक्क त्या ठिकाणी भागवणार आहे. हे सगळं करत असताना मागं अटल बिहारी वाजपेयी असताना नदी जोड कार्यक्रम त्यांना करायचा होता. जे गंगा यमुना या उन्हाळ्यामध्ये हिमालयाचं बर्फ वितळतं आणि देशाला पाण्याची गरज असते, त्यावेळेस त्या नद्या बर्फ वितळून पाऊस नसताना पण मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असतं. आणि त्याच्यातनं वाजपेयी साहेबांची कल्पना होती की नदी जोड कार्यक्रम. मी त्याच्यात महाराष्ट्रात जळगावच्या परिसरामध्ये तशा पद्धतीनं काम केलं, आपल्यातल्या आपल्या नद्या जोडण्याचं ते सक्सेस झालं. म्हणून मित्रांनो, जसं माझ्या उजनी धरणातलं पाणी भीमा खोऱ्यातलं सीना खोऱ्यात घातलंय, बोगदा केला, बोगद्यातनं पाणी तिकडे जातं, आपल्या कृष्णा खोऱ्याचं पाणी
निराखोऱ्यात पण आणलेलं आहे, त्याच्यामध्ये बोगदा केलाय. आता ते काम अवघड नाही. 20-20, 25-25, 30-30 किलोमीटरचे बोगदे केले जातात आणि लोकांना सोय रस्त्याची किंवा पाणी ह्या भागातनं त्या भागात नेण्याची केली जाते. ते शक्य आहे, फक्त पैशाची गरज आहे. आणि तो पैसा केंद्राशिवाय, वर्ल्ड बँकेशिवाय किंवा केंद्राने मदत केल्याशिवाय मिळू शकत नाही. तो आपल्याला मिळवायचा आहे. पाऊस पाणी पडलं तर आपली समस्या कमी होते, पण दर 3 वर्षांनी दुष्काळाला सामोरं जावं लागते. हे कायमचं दुखणं दूर करायचंय. म्हणून जनाई सिरसाईला पण आणि पुरंदरला पण मी जसं इथं 50 मेगावॉट कितीच आहे ते सूर्यावर विस्तार होणार 50 मेगावॉट. मी ऊर्जा मंत्री असताना सूर्यावर पॅनल तापतात आणि त्याच्यातनं वीज तयार होते आणि ती वीज आपण वापरतो. तशा पद्धतीनं पॅनल मी जनाईला, शिरसाईला, पुरंदरला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सोलरवर आम्ही वीज तयार करणार हे आम्ही ठरवलेलं आहे. लाईट बिल आपल्याला परवडत नाही. मला फक्त खालच्या भागातल्या लोकांना जसं पाणीपट्टी येते, मेंटेनन्सची पट्टी येते, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्रास होता कामा नये. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी जनाई सिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेला लागणारी वीज तेवढं पॅनल तिथं बसवायचे. त्याच्यामध्ये पावड्यांना आपण विचारलं वर्षभराची विजेची डिमांड आणि ती आपण करतोय. ते कशामुळं करतोय? सरकारमध्ये आपण आहे म्हणून करतोय. ते जर सरकारच्या बाहेर असतं तर काय केलं असतं? नुसत्या आंदोलनं, त्याच्यामध्ये मोर्चे, उपोषणं, त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा काय करू शकलो असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून त्याच्यातून प्रश्न सुटला नसता. म्हणून आपण महायुतीमध्ये आपला पक्षाची वेगळी लाईन ठेवून जसं इतर पक्ष गेलेले तसं आपण त्यांच्याबरोबर गेलो. माग आपल्या नेत्यांनी आपल्याला शिवसेनेबरोबर जायला सांगितलेलं होतं, आपण गेलो. त्याच्यामुळे वेगळं काही केलेलं नाहीये. मागे एकदा बाहेरनं भाजपला पाठिंबा 2014 दिला, आपण हो म्हणालो, कारण साहेबांनी निर्णय घेतला, साहेबांचा शब्द अंतिम. ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यांची कारकीर्द होती, त्या कारकिर्दीमध्ये ते जे म्हणतील ते करण्याच्या करता आपण मागं पुढे बघितलं नाही. एकदा मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004 साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं. वास्तविक कदाचित भुजबळ साहेब झाले असतील, कदाचित आर आर पाटील झाले असतील. जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो. परंतु ते न घेता काँग्रेसला दिलं, आपण ऐकलं. जे जे सांगितलं ते ऐकलं. मी पुन्हा सांगतो, आता भावनिक होऊ नका. आता ही सगळी कामं आपल्याला करायची. वडीलधारी लोकांना थोडस जर अंतकरण होत आहे, माझी त्यांना विनंती आहे, बाबांनो तुमच्या काळामध्ये तरी एवढं पाणी आणता आलं नाही, आम्ही ह्याच्यामध्ये पुढे जाऊ. वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी, वीर धरण अनेकदा भरेल एवढं पाणी वीरमधनं नीरा नदीतनं नीरा नरसिंगपूरला, नीरा नरसिंगच्या संगमावरून माझ्या चंद्रभागेला आणि तिथून कर्नाटकात आणि तिथून समुद्राला. तिथं मोठ्या मोटारी बसून आपल्याला ते पाणी उचलून आपल्या भागामध्ये आणायचंय. त्याही संदर्भातले सर्वे सुरू झालेले, त्यालाही निधी लागतोय, राज्य सरकारचा निधी, त्याला जोड द्यावी लागेल. मित्रांनो, मी विकासाकरता तुम्हाला मत मागतोय. मी त्याच्याशिवाय मी काही, मला सत्ता पाहिजे म्हणून मत मागत नाही. मला ज्या बारामतीकरांनी 35 वर्ष भरभरून दिलंय मी समाधानी आहे. पण आज पण मी माझ्या जिल्ह्यात भागाला जे करायला पाहिजे होतं, आज जे माझ्याकडे चिठ्ठी आलेलं आहे, आज तिकडं पुणे शहराचं पाणी लोकांना देत काटकसर करत जे शिल्लक राहत आहे ते दौडला इंदापूरला बारामतीला आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातले जे लिकेज आहेत, काही ठिकाणी पाईपलाईन करायची आहे. माझ्या सुपा परगणा भागात कौले इथं बसले, त्यांच्या वड्याला पण आपण खाजीमधनं पाईपलाईन केली, दाढीवालनी मदत केली, आपल्याला काही ठिकाणी टाटानी मदत केली, बोरकरवाडीला काही कोटीचं काम केलं, तरडोलीला पाणी यावं तिथं पाईपलाईन केली, तिथं पण CSR चा निधी आणला.
तुमच्यामुळं माझ्या आज उद्योगपतींच्या ओळखी झाल्या, तुमच्यामुळं माझी आज पंतप्रधानांची अमितभाईंची ओळख झालेली, आणि त्यामुळं मी मध्ये त्यांना एक शब्द टाकला की आमचं रेल्वे फक्त दौंड ते बारामती, बारामती ते दौंड, आम्ही पुढे कुठं जातच नाही, ही जरा पुढं फलटणला द्या. 10-15 वर्षामध्ये ती रेल्वे फलटणला गेली नाही. मी जबाबदारीनं सांगतो, मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो मी मोदी साहेबांना म्हणलं, मोदी साहेब आम्ही खूप वर्ष प्रयत्न करतोय, नवाब शरीफ जाफर शरीफ सॉरी बरोबर आहे जाफर शरीफ ते रेल्वे मंत्री होते, लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते, ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, अनेक जण रेल्वे मंत्री झाले. बाबांनो काम आपलं नाही झालं. आता मात्र मोदी साहेब म्हणले, अजित काळजी करू नको, मी ऑनलाईन देशातल्या अनेक रेल्वे लाईन याचं भूमिपूजन करणार आहे. ऑनलाईन मी काही नवीन रेल्वे हरी झेंडी दाखवून सोडणार आहे, आणि काही जुनी रेल्वे स्टेशन त्याची नूतनीकरण करणार आहे. त्यावेळेस मोदी साहेबांनी आपलं बरेच वर्ष रेंगाळलेलं काम त्याच्यामध्ये ऑनलाईन भूमिपूजन केलं, आता ते काम मार्गी लागलं. माझं 15-20 वर्ष लागलं काम, काही जण केंद्रात होते की नाही, खासदार अनेक जण होते की नाही. मित्रांनो काम नुसतं भावनिक होऊ नका, भावनिकनं तुमचं पोट भरणार नाही, भावनिकनं तुम्हाला पाणी मिळणार नाही. आज देखील देशामध्ये सर्वे झाला तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहे अशा प्रकारचा सर्वे आहे. तिकडं राजस्थान म्हणू नका, मध्य प्रदेश म्हणू नका, छत्तीसगड, आमचं हिमाचल प्रदेश, तिथं उत्तर प्रदेश, बिहार, सगळीकडं तशा पद्धतीनं लोकांचा कौल आहे. मग आपण अजून किती वर्ष थांबायची? अहो तुम्ही मला 3 वर्ष खासदार गेलं, मी आता 60 ओलांडली, अजून फार तर फार 10 वर्ष मी काम करेन, त्या काळात तर झटका झाला पाहिजे. खोटं नाही सांगत, मी खोटं बोलणार नाही, मला जो काही कामाचा अनुभव आहे आणि मी काम करणारा माणूस आहे. 5:30 उठतो, 6 कामाला लागतो, दुसरा कोणाचा घास नाही. त्याकरता आपल्याला आपल्या इंदापूरचं पण भलं करायचंय, आपल्याला बारामती दौंडचं पण भलं करायचंय, कारण या तिन्हीचा आणि माझ्या पुरंदरचा पाण्याचा प्रश्न आहे, आणि त्याच्यातनं दुसऱ्याचा घास मी काढून घेत नाही. जे पाणी वीज तयार करायला वापरून माझ्या मुळशी धरणात वीज तयार झाल्यावर पाणी खाली पडतंय कोकणात आणि समुद्राला जातंय, आम्ही टाटाला सांगणार आहे तुला किती वीज पाहिजे मुंबई करता, तेवढी वीज आम्ही सेंट्रल ग्रीड मधनं देतो, त्या बदल्यात तुला आम्हाला पाणी दे. हे आपलं तिथं भूमिका आहे. आणि उद्या जर काही तिथं अडचणी आल्या तर देशाचे पंतप्रधान सर्वोच्च पदावर, पंतप्रधान साहेब इथं शब्द टाका. सहसा राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचा शब्द बोलला जात नाही, कारण तो एक त्यांचा मान सन्मान असो, तसं देश पातळीवर पंतप्रधानांच्या शब्दाला मान आहे. शिरसुपळकरांनो, सिद्धेश्वर निंबोडीकरांनो, कडफळकरांनो, जैनकवाडीकरांनो, उंडोरी कडपवाल्यांनो, सोनोरी सुपवाल्यांनो, त्याच्यामध्ये उंडोरी सुपवाल्यांनो, सगळ्यांनो लक्षात घ्या, हे जे काही आहे आपण अनेक प्रकारे पाझर तलाव करून बघितले, प्रश्न सुटला नाही. कोल्हापूर टाईप बंधारे निरा आणि करा नदीवर केले, प्रश्न सुटला नाही. आत्ताच गाडी येताना 2 बाळासाहेब आणि मी चर्चा करत होतो, त्यावेळेस ते म्हणत होते की गाडगेवाडीला बंधारा कोरडा पडलेला आहे, पाण्याचा काहीतरी बंदोबस्त करा. ही अवस्था आहे. त्याच्यामध्ये आपण केटीवर केले तर केटीवर भरत नाही, भरले तर एवढा जोरात पाऊस पडतो की बाहेरनं रस्ता काढते, ती केटीवर राहतोय तिथंच आणि सगळी जमीन जाते भाऊ. त्याच्याकरता नवीन टेक्नॉलॉजी आणलेली, एकच माणूस ते केटीवरचे दरवाजे वर करेल अशा प्रकारची ती टेक्नॉलॉजी, त्यालाही मंजुरी कालच्या कमिट बजेटमध्ये दिलेली आहे. पुढे ही कामाचं सातत्य टिकलं पाहिजे, वेळेमध्ये कामं झाली पाहिजे. एवढे सगळे पुरंदर जनाई केली, सगळा प्रश्न पाण्याचा सुटला नाही. शिरसाई केली, सगळा प्रश्न सुटला नाही. पुरंदर केलं, सगळा प्रश्न सुटला नाही. पाणी कमीच पडतंय,
लोक शेती करतायत, लोकांच्या अंगामध्ये धमक आहे, ताकद आहे, त्यांच्या अंगामध्ये पाणी आहे, पण त्यांच्या शिवारात पाणी नसल्यामुळे तो काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या, ही तुम्हाला सुवर्ण संधी आलेली आहे. त्याच्यामध्ये इकडे देऊ का तिकडे देऊ, काय करू काय करू, विकास कशातलं होणार आहे ते बघा आणि तिकडे दाबा. त्याच्यातून पाणी कोण देणार आहे ते बघा. आज मी जसा अधिकारवाणीने तुम्हाला सांगतोय आणि हे सांगितलं, तसं समोरचे कुठनं पाणी देऊ शकतात का? राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे का? त्यांचं तिथं कुणी ऐकणार आहे का? केंद्रामध्ये त्यांना अनेक वर्ष 15 वर्ष संधी दिली तेव्हा त्यांनी केलं का? ह्याचा जरा विचार करा ना. त्याच्यामध्ये एक तुम्ही पहा, पंचक्रोशीतील जमलेल्या बांधवांनो, आज विरोधकांना पंतप्रधानांच्या बद्दल बोलायला जागा नाही, कारण पंतप्रधानांनी पण विकास केलेला आहे. विकास पुरुष म्हणून जगात आणि देशात त्यांची ओळख आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीच्या बद्दल पण अनेक गोष्टी त्यांनी, ऊसाचा दरवर्षी एफआरपी वाढून देत आहे. दरवर्षी ऊसाला इथं बाळासाहेब बसलेत, इथं प्रशांत बसलाय, त्यांना विचारा, 1917-18 रुपये किलोनी साखर विक्री केलंय बाळासाहेब चंद्रवडनांच्या काळात, तुमच्या काळात, तुझ्या आधीच्या काळात का? तर दर घसरायचे. मोदी साहेबांनी सांगितलं 31 रुपयाच्या खाली साखर विकायची नाही, एक नियम केला, केला की नाही? आता तुमची साखर 31 पुढे जाती की नाही? जर तो नियम नसता तर काय झालं असतं? हा शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही? अहो कधीच कोणी केला नाही. तो फायदा अमित भाईंनी आणि मोदी साहेबांनी केला, जे केलंय ते केलंय. मी पण त्यांच्या विरोधात टीका करायचो, पण नंतर हे सगळं मी पाहिलंय. त्याच्यामध्ये आपल्या इन्कम टॅक्स, त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्स होता, त्यांच्या माळगाव कारखान्यावर 250 कोटीचा होता, तो काढून टाकला. 25 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो, अनेक आपल्या अर्थमंत्र्यांना भेटलो, प्रणव मुखर्जींना भेटलो, पी चिदंबरमना भेटलो, त्यामध्ये ए के अँथोनीला भेटलो, अशा अनेक अर्थमंत्र्यांना भेटलो, नाही काम झालं. आम्ही साहेबांच्यावर जायचो, साहेब सांगायचे, साहेब तिथं मंत्रिमंडळात असायचे, परंतु या मंत्र्यांनी नाही काम केलं, थांबवलं, परंतु टांगती तलवार काढली नाही. आता ते इन्कम टॅक्स पण माफ केला आणि ते व्याज पण माफ केलं आणि पुढे एफआरपी पेक्षा जास्त भाव माळेगाव आणि सोमेश्वर देतो, तर त्याच्यावर पण टॅक्स बाळासाहेब ठेवलेला नाही, हा ठेवला होता पूर्वी. त्याच्या संदर्भामध्ये कांद्याचा प्रश्न आहे, कांद्याच्या बद्दल आम्ही ते निर्यातीच्या करता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परवडेल, ज्यावेळेस परवडत नाही त्यावेळेस आम्ही अनुदान देतो. जसं दूधवाल्यांना 5 रुपये लिटरला अनुदान देतो, काहींना मिळालंय, काहींना मिळायचं बाकी असेल ते पण देणार. हा अजित पवार शिरसाईच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की गाईच्या दुधाला आम्ही अनुदान देणार. मला आता आचारसंहिता असल्यामुळं काही मर्यादा आहे, आचारसंहिता संपल्यानंतर ते आम्ही तपासून घेऊ आणि ज्यांचं राहिलं त्यांचं देऊन टाकू, तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे. हे कोणी केलं? महायुतीनं केलं, दुसरं कोणी आलं नाही करायला. कर्जमाफी, काही म्हणतात 71,000 कोटीची कर्जमाफी झाली ना, देशाची 71,000 कोटीची माफ झाली. कुणाची? देशाची. राज्याची किती 1,000 कोटी झाली? 10,000 कोटी पण नाही झाली, काढा त्यावेळेसचे आकडे. आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 35,000 कोटीची एका राज्याची कर्जमाफी केली. त्याच्यानंतर पुन्हा मी अर्थमंत्री झालो, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी तिथं निर्णय घेतला आणि ती जवळपास 25 का 27 हजार कोटीची कर्जमाफी केली. अरे आम्ही पण केली ना, आम्ही तर फक्त एकट्या राज्याची करून दाखवली. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्यावेळेस आमच्या हातात जी काही सूत्र आहेत ती आली, आम्ही मागं पुढे बघितलं नाही, आम्ही रडत बसलो नाही. ते होणारच नाही, बघू रे नंतर, ये परवा, ये उद्या, जाऊ दे आता मुंबईत आलो भेट, असं कधी सांगितलं नाही. काम सांगितल्यावर लाभ फोन आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस, होते का नाही, तुझ्या हातात नसेल तर वर फोन लावतो. या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे. काही वैयक्तिक कामं राहिली असतील मी असा दावा करणार नाही,
ही 100% कामं झाली. परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो, भावनिक होऊ नका. हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असती, सगळे काही फटाके वाजत असतात. माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं. दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्या बरोबर. अरे काय चाललंय तुमचं? एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा किंवा तुझं तरी लावा, हे काय लावलं साकाळपणा? आणि हे झाकून राहत नाही. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, झाकून राहत नाही. अलीकडे क्लिपा मी असंच आहोत, त्या निंबोळीमध्ये असे गाव गोंबडी बैठक होती, कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता काय तिथं काय करावं काय धरणार? तुझ्या आयला माझं वाटोळं झालं, परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो निट बोलायचं. शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही. मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही. त्या पद्धतीनं माणूस चुकतो ना. अरे जो काम करतो तो चुकतो, जो बोलतो मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला, परंतु कायम गेला नाही. त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्या संदर्भात आत्ता साहेब उभे नाही, मी पण उभा नाही, आम्ही दोघंही नाही. त्याच्यामुळं आता 40 वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवा तुम्ही. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोड्या दिवसांनी तिच्याच हातात साव्या देतात ना सगळं. आता तू बघ, चुकलं तर ती सुनेला सांगती, ऐकवती, हे चुकलं हे दुरुस्त कर. आईच्या पोटात तर कुणीच शिकून येत नाही, मी पण नाही आलो. अहो मी पहिली 84 भाषण करायचो, लटलट पाय कापायचे, कुणीतरी सांगायचं तिकडे बघून भाषण कर, रामभाऊ बलवंत सांगायचं, त्या लिंबाकड बघून भाषण कर, त्या लिंबाकड बघायला लागले की लोक अशी बघायचे काय म्हणजे लिंबाकड माकड बसलंय का आणखी काय बसलं चालं भट्ट्या बोळ आमच्या भाषणाचा खांदोट यायचा. म्हणजे पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव. हा आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो, रस्ते माहिती नव्हते, जिराज बागातले ही अवस्था होती माझी, पण केलं ना, त्याचा विचार तुम्ही करा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की बाबांनो आज भावनिक होऊ नका. त्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलेली कामं तुम्हाला व्हायची असतील किंवा आज पण दुष्काळ जाहीर केला वारंती आणि आज वड्यांना पाणी चाललंय, चाललं की नाही? आता मी येताना बघितलं आर सी थांब ना बघा लगेच याचं दुसरं तीच मला कळतंय ना. हा बरोबर आहे. ते लावलेलं बटन घड्याला दाब सगळं होते. हा मी खरं ते सांगतो, त्या संदर्भामध्ये माझा प्रयत्न चाललाय. येताना गाडीत पण आम्ही बोललो, आम्हाला सगळंच बघावं लागते, फक्त बारामती बघून चालत नाही, इंदापूर दौंड पुरंदर सगळं बघावं लागते. आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतो. ते मार्ग काढत असताना तुम्ही एखाद्या वेळेस एखादं काही झालं आणि त्याची जर शिक्षा द्यायला लागला तर आम्हाला कामामध्ये पण रस राहणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.